सिन्नर तालुक्यातील कीर्तागळी हे श्री संत हरिबाबा यांच्या तपसाधनेच्या आध्यात्मिक स्पंदनांनी पवित्र झालेले गाव आहे। याच गावाचे सुपुत्र सुदर्शन राष्ट्र निर्माण संघटनचे अध्यक्ष व सुदर्शन न्यूज चॅनलचे चेअरमन श्री सुरेश चव्हाणके यांचीही कर्मभूमी कीर्तागळी गाव। त्यांनी सुदर्शन राष्ट्र निर्माणच्या माध्यमातून दत्तक घेतले असून गावाला एक आदर्श गाव बनवण्याची त्यांची संकल्पना आहे। त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी मोठे योगदान प्रदर्शन राष्ट्र निर्माणच्या माध्यमातून केले असून त्या शाळेच्या दुसऱ्या मजल्याचे भूमिपूजन करण्यासाठी त्यांनी आपला अमूल्य वेळ काढून हेलिकॉप्टरद्वारा कीर्तागळी गावाला पोहोचले व त्यांच्या हस्ते शाळेच्या दुसऱ्या मजल्याचे भूमिपूजन करण्यात आले। त्याचबरोबर श्री सुरेश चव्हाणके यांच्या गावातील सरपंच ग्रामस्थ हिंदू संघटक व शाळेचे शिक्षक विद्यार्थीच्या वतीने सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी श्री सुरेश चव्हाणके यांनी गावातील ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित केले। कार्यक्रमाच्या समारोपानंतर सुरेश चव्हाणके हेलिकॉप्टरने तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले। या प्रसंगी गावातील ग्रामस्थ हिंदू संघटनेचे कार्यकर्ते व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सुरेश चव्हाणके यांनी अधिक माहिती दिली। कार्यक्रम कॅन्सल होण्याची संभावना जास्त होती, त्यामुळे जास्त कोणाला कळवलं नाही। कधी कधी असं वाटतं का कीर्तंगळीला यायची देव परीक्षा घेतो। आज मुंबईला जायचं होतं आणि मी ज्या हेलिकॉप्टरने आधी आलो त्याचे पायलट मुंबईला जायला वेदरमुळे थोडे घाबरत होते, म्हणून आता दुसरा फॉलोवा लागला। तर आजच्या कार्यक्रमाला दोन दोन हेलिकॉप्टर करावं लागले, पण मी म्हटलं काही झालं तरी जायचं नाही, तर कार्यक्रम जर रद्द झाला तर मागच्या बऱ्याच दिवसापासून कीर्तंगळीत काहीतरी करायचं असा जो विचार चालू होता तो पुन्हा एकदा रखडला असता। औद्योगिक विकास हा तर एक छोटा हिस्सा आहे, परंतु माझ्या दोन अपेक्षा या गावाकडनं। एक पहिली अपेक्षा आहे का भौतिक विकास, तर छोटासा विषय, दोन चार मंत्रालयांना सांगून आपण आपल्या सगळ्या गावाचं काही करू शकतो, खूप छोटस गाव आहे। परंतु या गावातून प्रत्येक तरुण, प्रत्येक मुलगा मुलगी ही दुसरा सुरेश चव्हाणके व्हावी अशी माझी इच्छा आहे। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।